आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक सुवर्ण परिषदेने म्हणजेच वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार परदेशातून सोने खरेदी करण्यात RBIचा जगात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6. नुकताच या जागतिक सुवर्ण परिषदेने एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. हा अहवाल आहे जगभरातील प्रमुख देशांच्या केंद्रीय बँकांनी परदेशातून सुवर्ण खरेदी केल्याबाबतचा अहवाल. आणि या अहवालानुसार आता भारताची केंद्रीय बँक म्हणजेच RBI जी आहे ती जगभरातील व परदेशातून सोनं खरेदी करण्यामध्ये जगामध्ये 6व्या क्रमांकाची सर्वात मोठी खरेदीदार ठरलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 6. यामध्ये पहिल्या 5 क्रमांकावर आहेत चीन, रशिया, कझाकस्तान, तुर्की आणि पोलंड. आणि या अहवालामध्ये असंही नमूद करण्यात आलेलं आहे की RBIकडे सध्या 625.2 टन सोनं असून या सोन्याचं प्रमाण परकीय चलन साठ्याच्या 6.6% आहे. हा अहवाल जो आहे तो जागतिक सुवर्ण परिषदेने प्रसिद्ध केलेला आहे. ही जी जागतिक सुवर्ण परिषद आहे हिलाच इंग्लिशमध्ये वर्ल्ड गोल्ड काउन्सिल असं म्हटलं जातं. ही जगामध्ये सोन्याची मायनिंग, इन्व्हेस्टमेंट, मार्केटिंग आणि संशोधन करणारी एक महत्त्वाची नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. हिचं मुख्यालय आहे लंडनला आणि या वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे सध्याचे अध्यक्ष आहेत डेव्हिड हार्क्युअल. इथे RBIचा पण उल्लेख आलेला आहे. RBI म्हणजे लॉन्ग फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935. मुख्यालय आहे मुंबईला आणि RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा 2019-20 या आर्थिक वर्षात विकास दर किती राहणार असल्याचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4.8%. सध्या दाओस, स्वित्झर्लंडमधील दाओस या शहरामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 50वी बैठक सुरू आहे. आणि याच बैठकीदरम्यान आता या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेने भारताचा 2019-20 या आर्थिक वर्षातील विकास दर हा 4.8% राहणार असल्याचा सुधारित अंदाज व्यक्त केलेला आहे. यापूर्वी या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा 2019-20 या आर्थिक वर्षातील विकास दर 6.1% राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये आता सुधारणा करून सुधारित अंदाज आहे 2019-20 या वर्षासाठी 4.8%. सोबतच या 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये जगाचा विकास दर जो आहे तो 2.9% राहणार आहे असंही या IMFने किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकतंच जाहीर केलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हिलाच इंग्लिशमध्ये IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हटलं जातं. हिची स्थापना झाली होती 1945. मुख्यालय आहे Washington DC. आणि या IMF किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सध्याच्या प्रेसिडेंट आहेत क्रिस्टिलिना जॉर्जिवा. पुढचा प्रश्न, भारताने नुकतेच बॅलेस्टिक मिसाईल K4 यशस्वी प्रक्षेपण केले आहे, त्यानुषंगाने खालीलपैकी योग्य विधान निवडा. खाली 4 विधान दिले, त्याद्वारे आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं आहे हे परीक्षण आंध्र प्रदेशमधील समुद्र किनाऱ्यावरून करण्यात आले आहे. दुसरं विधान, याचे परीक्षण समुद्रातून पाणबुडीमधून करण्यात आले आहे. तिसरं विधान, या मिसाईलची मारक क्षमता 3500 किलोमीटर इतकी आहे. आणि चौथं विधान आहे, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. यातलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. भारताने नुकतीच स्वदेशी बनावटीच्या K4 या बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. आंध्र प्रदेशमधील समुद्र किनाऱ्यावरून पाणबुडीमधून हिची चाचणी घेण्यात आलेली आहे. या बॅलेस्टिक मिसाईल K4 मारक क्षमता 3500 किलोमीटर एवढी असून भारतीय लष्कर या K4 आता पाणबुडीमधूनही शत्रूंच्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी आणखी मजबूत होणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारत खालीलपैकी कोणत्या देशात सागरी संशोधन समन्वय केंद्र उभारणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्रीलंका. भारत आता श्रीलंकेमध्ये हिंदी महासागर प्रदेशातील सागरी उपक्रमाविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने हे सागरी संशोधन समन्वय केंद्र उभारणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, श्रीलंका. श्रीलंका मॅपमध्ये बघा, हा आहे श्रीलंका. श्रीलंकेची राजधानी 2 आहेत. एक आहे श्री जयवर्धनपुरे कोट्टे, ही आहे प्रशासकीय राजधानी. आणि कोलंबो आहे आर्थिक राजधानी. राष्ट्रपती आहेत गोटाबाया राजपक्ष आणि पंतप्रधान आहेत महिंद्र राजपक्ष. आणि या श्रीलंका देशाचं चलन आहे श्रीलंकन रुपया. नेक्स्ट, ICCने प्रसिद्ध केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीनुसार खालीलपैकी कोणता फलंदाज पहिल्या क्रमांकावर आहे.
उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विराट कोहली. आयसीसीने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटची क्रमवारी जाहीर केलेली आहे आणि या क्रमवारीनुसार फलंदाजाच्या क्रमवारीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली हा पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहली आहे पहिल्या क्रमांकावर. दुसऱ्या क्रमांकावर आहे भारताचाच रोहित शर्मा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे पाकिस्तानचा बाबर आजम. सोबतच जर गोलंदाजाच्या क्रमवारीचा विचार केला तर गोलंदाजामध्ये भारताचा जसप्रीत बुमराह हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक एक विराट कोहली. ही क्रमवारी आयसीसीने जाहीर केलेली आहे. आयसीसी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. स्थापना 15 जून 1909. मुख्यालय आहे दुबई UAE. अध्यक्ष आहेत शशांक मनोहर आणि आयसीसीचे सध्याचे CEO आहेत मनू सहानी. नेक्स्ट, एक देश एक रेशन कार्ड ही योजना खालीलपैकी कोणत्या तारखेपासून देशभरात लागू करण्यात येणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक एक 1 जून 2020. 1 जून 2020 या दिवसापासून आता भारतामध्ये एक देश एक रेशन कार्ड ही योजना देशभरात लागू करण्यात येणार आहे. ॲक्च्युली ही योजना म्हणजे एक देश एक रेशन कार्ड ही योजना यापूर्वी भारतामध्ये 30 जून 2020 या दिवसापासून लागू करण्याचं शासनाने निर्धारित केलं होतं. परंतु 2019 भारतातील 4 राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्र या 4 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही एक देश एक रेशन कार्ड योजना लागू केली होती आणि या योजनेमध्ये मिळालेल्या यशामुळे आता भारताने 30 जूनऐवजी 1 जून 2020 ही एक देश एक रेशन कार्ड योजना देशभरात लागू करण्याचं ठरवलेलं आहे. आणि याची घोषणा नुकतीच केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी केलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक एक 1 जून 2020. ही योजना देशभरात लागू झाल्यानंतर या योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्डधारक व्यक्तीला इतर कोणत्याही राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करता येणार आहे. भारताच्या 71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्राझील. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती जैर बोल्सानारो हे आता 71व्या भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे 24 तारखेपासून भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 ब्राझील. ब्राझील मॅपमध्ये बघा, हा आहे ब्राझील. ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. प्रेसिडेंट आहेत हे जैर बोल्सानारो आणि करन्सी आहे रियाल. नेक्स्ट, रोममध्ये नुकत्या संपन्न झालेल्या रोम रँकिंग सिरीज कुस्ती स्पर्धेत भारताच्या विनेश फोगटने महिलांच्या 53 किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुवर्ण. इक्वेडोरच्या लुईसा इलिझाबेथ हिला नमून या भारताच्या विनेश फोगटने महिलांच्या 53 किलो वजनी गटामध्ये या रोम रँकिंग सिरीज कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 सुवर्ण. ही विनेश फोगट आहे हरियाणा या राज्याची. सोबतच या स्पर्धेमध्ये म्हणजे रोम रँकिंग सिरीज कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या अनुष्का मलिक हिने 57 किलो वजनी गटामध्ये सिल्वर मेडल तर बजरंग पुन्याने 65 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. हे मुद्दे आपण इथे लक्षात ठेवूयात. भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 JP नड्डा. इमेज बघा, हे आहेत JP नड्डा आणि यांची नुकतीच आता भारतीय जनता पार्टीचे 11वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या ई कॉमर्स कंपनीने भारतातील छोट्या व मध्यम उद्योगांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी $1 बिलियन गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲमेझॉन. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ वेझोस नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि आता याच दौऱ्यादरम्यान त्यांनी त्यांची ॲमेझॉन ही ई कॉमर्स कंपनी भारतातील छोट्या व मध्यम उद्योगांचे डिजिटलायझेशन करण्याच्या उद्देशाने $1 बिलियन गुंतवणूक करणार आहे अशी घोषणा केलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 ॲमेझॉन. ॲमेझॉन ही एक अमेरिकेची मल्टीनॅशनल ई कॉमर्स कंपनी आहे. हिची स्थापना 5 जुलै 1994 या दिवशी झाली होती आणि फाउंडर किंवा संस्थापक आहेत जेफ बेझोस. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 29वा सरस्वती सन्मान नुकताच खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे. ऑप्शन्स आहेत वासदेव मोही, के शिवारेड्डी, हरिवंश राय बच्चन आणि लीलाधर जगोडी. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.